नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत रात्रीच्या जेवणासाठीचा फक्कड बेत, तो म्हणजे झटपट होणारा मसूर पुलाव। एखाद्या वेळेस आपल्याला संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला किंवा दुपारी जड जेवण झालं आहे, अशावेळी आपल्याला संध्याकाळी काहीतरी एकच पदार्थ करायचा आहे, त्यावेळी तुम्ही हा झटपट होणारा मसूर पुलाव करू शकता। किंवा तुम्ही सकाळच्या घाईगडबडीमध्ये टिफिनसाठी देखील हा मसूर पुलाव अगदी झटपट करू शकता। हा मसूर पुलाव झटपट तर होतो, शिवाय चवीला अगदी अप्रतिम लागतो। आपल्या चॅनलवर मूग पुलाव, तवा पुलाव, पनीर दम बिर्याणी आणि व्हेज दम बिर्याणी अशा रेसिपीज उपलब्ध आहेत। त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। मसूर पुलाव करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 2 कप तांदूळ घेतलेले आहेत। 2 कप तांदूळ वजनी म्हणाल तर 400 ग्रॅम होतील। इथं मी कोलम तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीचा रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ पुलाव करण्यासाठी वापरू शकता। अख्खा बासमती घेऊ शकता, तुकडा बासमती देखील घेऊ शकता। तांदूळ मी आधी पाकडून घेतले, स्वच्छ निवडून घेतले, त्यानंतर 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतले आणि तांदूळ बुडतील एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। आणि आता आपल्याला हे तांदूळ 15 ते 20 मिनिटं भिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथं मी एका भांड्यामध्ये भिजवून घेतलेले मसूर घेतलेले आहेत। 1/2 कप मसूर मी 4 तास पाण्यात भिजत ठेवले होते। भिजल्यानंतर मसूर 1 कप झालेले आहेत। मसूर मी आधी स्वच्छ निवडून घेतले आणि त्यानंतर 2 वेळा पाण्याने धुवून घेतले, कारण मसूरला पांढरी पावडर लावलेली असते, धुवून घेतल्यामुळे ती पावडर निघून जाते। तुम्ही मोड आलेले मसूर घेतले तरीही चालतील। 1 कप मसूर आणि 2 कप तांदूळ असं प्रमाण घ्यायचं आहे। आता आपण पुढची तयारी करूया। मसूर पुलाव करण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले, त्यामध्ये मी 4 टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये मी 1 टीस्पून जिरं घातलेलं आहे। जिरं थोडंसं फुलू द्या, गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे। यानंतर आपण यामध्ये तमालपत्र घालूया। तमालपत्र मोठं होतं म्हणून मी 2 भाग करून घातलेत, लहान असेल तर 2 घाला। यानंतर खडे मसाले घालायचे आहेत। यामध्ये मी 2 इंच दालचिनी, 2 मसाला वेलची, 4 हिरवी वेलची, 2 स्टार फूल, 5-6 लवंगा आणि 10 ते 12 काळी मिरी असे घेतलेले आहेत। मसाले थोडा वेळ परतून घ्यायचे, यानंतर 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या। मिरच्यांमधल्या मी बिया काढून टाकलेल्या आहेत। आता आपण हे मसाले अगदी थोडा वेळ परतून घेऊया। यानंतर आपण यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घालणार आहोत। आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि कांदा छान हलका सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया। बघा, कांदा परतून झाला आहे, मस्त मऊ झाला आहे आणि हलका सोनेरी रंग देखील आलेला आहे। आता आपण यामध्ये 2 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। लो टू मिडियम फ्लेमवर 2 मिनिटं आलं लसूण पेस्ट परतून घेऊया, म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल। आलं लसूण पेस्ट परतून झाले की यानंतर आपण यामध्ये 1 मोठा टोमॅटो असा बारीक चॉप करून घालायचा आहे। सोबतच आपण चवीनुसार मीठ घालायचं। संपूर्ण पुलावला लागेल एवढं मीठ मी आत्ता घातलेलं आहे। मीठ घातलं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो। आता आपण मीडियम फ्लेमवर टोमॅटो यामध्ये मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनिटं छान परतून घेऊया। कांदा टोमॅटो छान परतून झाला आहे, मस्त मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया, त्याआधी गॅसची फ्लेम लो करूया। 1/2 टीस्पून हळद घालूया, 2 टीस्पून धणे पावडर, 2 टीस्पून घरगुती लाल तिखट, 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून बिर्याणी पुलाव मसाला। आता आपण यामध्ये मसाले मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतून घेऊया। आता मी इथं पुरेशा प्रमाणामध्ये तेल वापरलेलं आहे म्हणून मसाले करपले जाणार नाहीत, पण तुमचे मसाले जर यापेक्षा कोरडे झाले असतील, तेल कमी वापरलं असेल, तर तुम्ही थोडंसं पाणी घालून मसाले परतून घेऊ शकता। फोडणीमध्ये घातलेले मसाले करपले म्हणजे आपल्या स्वयंपाकाची पूर्ण चव बिघडते। यानंतर आपण यामध्ये भिजवून घेतलेले अख्खे मसूर घालूया। मसूर मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे काय होईल, मसूरमध्ये मसाल्यांचा स्वाद अगदी छान उतरला जाईल। मसूर परतून झाले की यानंतर आपण यामध्ये भिजून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत। तांदूळ आपण 20 मिनिटं पाण्यात भिजत घातले होते। यामध्ये तांदूळ घालण्याआधी यातलं सगळं पाणी आपण निथळून काढायचं आहे। आता आपण तांदूळ यामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतून घेऊया, म्हणजे आपला पुलाव छान मोकळा सुटसुटीत होईल। इथं मी 1 कप मसूर आणि 2 कप तांदूळ घेतलेले आहेत। 2 कप तांदूळ वजनी म्हणाल तर 400 ग्रॅम होतील। यानंतर आपण यामध्ये पाणी घालूया। यात पाणी घालताना आपण उकळतं पाणीच घालायचं आहे, अजिबात गार पाणी वापरायचं नाही आहे। गॅसची फ्लेम हाय करायची आहे। इथं आपण 2 कप तांदूळ घेतले होते, त्यासाठी मी 4.5 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे। सोबतच आपण यामध्ये 1 कप मसूर घातलेले आहेत। मसूर देखील शिजले गेले पाहिजेत। नेहमी आपण भात करताना तांदूळाच्या 2x पाणी वापरतो, पण मसूर आहेत म्हणून मी 1/2 कप पाणी जास्ती घातलेलं आहे। तसंही तांदूळ जसे तुम्ही नवे किंवा जुने घ्याल, त्यानुसार तुम्हाला पाण्याचं थोडंसं प्रमाण कमी अधिक लागू शकतं।
पुलाव शिजल्यानंतर आपण हाताने दाबून बघायचा. जर शिजला नसेल तर पुढे आपण थोडंसं अजून पाणी घालू शकतो. त्यासाठी बाजूच्या बर्नरवर थोडं पाणी गरम करून ठेवायचं आहे. जर तुम्ही हा पुलाव कुकरमध्ये करणार असाल तर इथं आपण दुप्पट पाणी वापरलं आहे. कुकरमध्ये करणार असाल तर दीडपट वापरायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर 2 किंवा 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुमचा झटपट असा मसूर पुलाव तयार होईल. बघा, आपण यामध्ये उकळतं पाणी घातल्यामुळे याला लगेचच दणकून उकळी आलेली आहे. आता आपण हाय फ्लेमवर पुलाव छान शिजवून घेऊया. मी यावर झाकण न घालताच पुलाव शिजवून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही झाकण घालू शकता. आता आपण यातलं संपूर्ण पाणी आटेपर्यंत पुलाव शिजून घेऊया. मध्येच आपण 1-2 वेळा चमच्याने तळापासून ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे पुलाव तळाला लागणार नाही. आपण यामध्ये घातलेलं पाणी जवळपास 6-7 मिनिटांमध्येच पूर्ण आटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पुलावला रंग किती सुरेख आलेला आहे. एक वेळ पुलाव आपण तळापासून ढवळून घेऊया. इथं आपण मसूर पुलाव शिजलाय का बघूया. बघा, तांदूळ देखील व्यवस्थित शिजलेत आणि मसूर देखील अगदी छान शिजले गेलेले आहेत. आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि चमच्याने आपण पुलाववरून एकसारखा करून घेऊया. अगदी हलक्या हाताने एकसारखा करायचा आहे, चमच्याने घट्ट दाबून घ्यायचा नाही आहे. आता आपण यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर भाताला 5 ते 6 मिनिटं वाफ काढून घेऊया. म्हणजे यामध्ये जे काही पाणी शिल्लक असेल तर ते पूर्ण आटलं जाईल. गावाला जसा चुलीवर आपण पातेल्यामध्ये भात करतो, भात शिजल्यानंतर तो आपण निखाऱ्यावर वर झाकण ठेवून निमरत घालतो. अगदी त्याच पद्धतीने गॅस बारीक करून आपण यावर झाकण ठेवून भात निमरत घालायचा आहे. 5-6 मिनिटं झालीत, आता आपण झाकण काढूया. तुम्ही पाहू शकता आपल्या पुलावला मस्त अशी वाफ बसलेली आहे आणि पाहता क्षणी खावा वाटतो इतका तो सुरेख झालेला आहे. पाहूनच तुमच्या लक्षात येईल आपला मसूर पुलाव किती छान झालेला आहे. एक वेळ आपण ढवळून घेऊया. आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता जरी तुम्हाला हा पुलाव थोडासा चिकट वाटत असेल तरीही 1-10 मिनिटं पुन्हा असंच झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे पुलाव आपल्याला हवा तसा छान मोकळा सुटसुटीत होतो. आता आपण यामध्ये वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेऊया आणि मग आपला अप्रतिम चवीचा असा झटपट होणारा मसूर पुलाव सर्विंगसाठी तयार आहे. गरम गरम मसूर पुलाव सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपला पुलाव किती छान झालेला आहे. पुलावसोबत मी कांदा टोमॅटोचा रायता सर्व केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचं लोणचं सर्व करू शकता, तळलेला पापड किंवा भाजलेला पापड सर्व करू शकता, किंवा असाच देखील खाऊ शकता, इतका तो चवीला अप्रतिम होतो. आपल्याकडे जर मुलांचे वाढदिवस असतील किंवा एखादी लहानशी पार्टी असेल, अशावेळी हा मसूर पुलाव तुम्ही स्पेशल मेन्यू म्हणून करू शकता. अशाच पद्धतीने हा मसूर पुलाव तुम्ही घरी नक्की करून बघा. तुम्हाला आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.